ये तो नवी इतिहास आणि राज्यशास्त्र धडा तिसरा भारतापुढील अंतर्गत आव्हाने। तर मुलांनो, आज आपण मिझोराम या राज्याबद्दल, या घटक राज्याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत। ईशान्य भारतातील जनजमातींना प्राचीन इतिहास आहे। आपण बघितलं का ईशान्य भारतातील जी घटक राज्य आहेत किंवा हा जो काही ईशान्य भारत आहे त्यामध्ये तिकडे वेगळी संस्कृती आहे, वंश वेगळा आहे, इकडच्या भाषा परंपरा ह्या सगळ्या वेगळ्या आहेत। तर आणि ह्या वेगळ्या तर आहेत, पण ह्या सर्वांना, या संस्कृतीला प्राचीन इतिहास सुद्धा आहे। भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारने मिझो बहुल शाही टेकड्यांच्या भागातील जिल्ह्यांना प्रशासकीय स्वायत्तता दिली, त्यांना, त्या भागांना स्वायत्तता दिली प्रशासकीय। मग मिझो बहुल शाही टेकड्या म्हणजे या भागांमध्ये मोठ्या संख्येने मिझो जमातीचे लोक राहतात आणि म्हणून त्यांना मिझो बहुल नुशाही टेकड्या असं म्हटलं जातं। का नुशाही टेकड्याच्या परिसरामध्ये मिझो जमातीचे लोक मोठ्या संख्येने राहतात। आता बघा, महाराष्ट्रामध्ये मराठी बहुल आपण असं म्हणतो, म्हणजे मराठी भाषा बोलणारे लोक मोठ्या संख्येने राहतात, तसंच मिझो बहुल। तर 1954 केंद्र सरकारने भाषावर प्रांत रचना आयोग नेमला। व भाषावर प्रांत रचना म्हणजे 1954 भाषा बोलणाऱ्या एका भाषिक समूहासाठी स्वतंत्र राज्य, म्हणजे वेगळं राज्य असं ठरविण्यात आलं। म्हणजे बघा, आपण मराठी बोलणारे सगळे मराठी भाषिक लोक महाराष्ट्रात राहतो, गुजराती बोलणारे गुजराती भाषिक लोक गुजरातमध्ये राहतात। मग हा जेव्हा आयोग, भाषावार प्रांत रचनेचा आयोग जेव्हा नेमण्यात आला, तेव्हा हे जे मिझो बहुल जो भाग होता, म्हणजे मिझो भाषा बोलणारे जे लोक होते त्यांच्या अपेक्षा उंचावल्या। त्यांना असं वाटलं की त्यांची भाषा बोलणारे, म्हणजे मिझो भाषा बोलणाऱ्यांना एक स्वतंत्र राज्य म्हणून त्यांना मान्यता देण्यात येईल असं त्यांना वाटलं। आणि त्यामुळे मिझोंच्या नेत्यांनी स्वायत्त मिझो प्रांताची मागणी करण्यास सुरुवात केली। 1959 मिझोराम प्रदेशामध्ये तीव्र दुष्काळ पडला आणि या काळामध्ये मिझो नेते, म्हणजे मिझो भाषा बोलणाऱ्यांचे त्यांचे नेते लालडेंगा यांनी जनतेसाठी खूप खूप कार्य केलं। 1961 लालडेंगा यांनी मिझोरो नॅशनल फ्रंट म्हणजे MNF या संघटनेची स्थापना केली। आणि त्रिपुरा, मणिपूर, म्हणजे त्रिपुरा हे वेगळं राज्य आहे, मणिपूर हे वेगळं राज्य आहे, पण त्रिपुरा, मणिपूर आणि लुशाई टेकड्या यांमधील मिझो बहुल प्रांतासाठी ग्रेटर मिझोराम ची, अर्थात म्हणजे स्वतंत्र राष्ट्राची त्यांनी मागणी केली। लालडेंगा यांनी मागणी केली म्हणजे स्वतंत्र देशाचीच मागणी केली। 1966 MNF ने, म्हणजे मिझो नॅशनल फ्रंटने, स्वतंत्र मिझोराम राष्ट्र अस्तित्वात आल्याची घोषणा केली। म्हणजे मुलांनो, हा जो भाग होता तो आपल्या देशाचाच भाग होता, परंतु MNF ने त्या काळी 1966 स्वतंत्र मिझोराम राष्ट्र अस्तित्वात आल्याची घोषणा केली। हे एक प्रकारचं बंडच होतं, म्हणजे केंद्राच्या विरोधात जाऊन केंद्राची सत्ता झुगारून स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आलं अशी घटना केली, म्हणजे अशी घोषणा केली। तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना आपण देशाच्या आयन लेडी असं संबोधतो, ह्या इंदिरा गांधींनी देशाच्या अखंडतेसाठी हे जे बंड होतं ते अतिशय कठोरपणे मोडून काढलं आणि 1972 परिस्थिती निवळली आणि मिझो बहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला। म्हणजे केंद्रशासित प्रदेश म्हणजे इकडचा राज्यकारभार भारताचं केंद्र सरकार बघतं, तो केंद्रशासित प्रदेश। मग केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला मिझोराम। 1985 राजीव गांधी प्रधानमंत्री असताना राजीव गांधी आणि फ्रंट, म्हणजे MNF, मिझोराम नॅशनल फ्रंट ह्यांच्यामध्ये तडजोड झाली आणि या तडजोडीमुळे मिझोरामला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला। बघा मुलांनो, 20 फेब्रुवारी 1987 मिझोरामाला, मिझोराम या राज्याला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला आणि घटक राज्य म्हणून त्याचं अस्तित्व मान्य करण्यात आलं। आणि या मिझोरामचे लालडेंगा हे या राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले।
तर मुलांनो, असा हा मिझोराम, याविषयी आपण आता अधिक माहिती घेऊया. मिझोराम हे जे राज्य आहे त्यामध्ये प्रामुख्याने मिझो आणि इंग्रजी भाषा बोलली जाते आणि साक्षरतेचं प्रमाण या राज्यातलं सद्यस्थितीला 91.58% इतकं आहे. बऱ्यापैकी चांगलं आहे. या मिझोराम राज्यामध्ये 8 जिल्हे आहेत आणि मिझोराम हे भारतीय संघ राज्याचे 23वे राज्य आहे. तर मुलांना आज आपण पाहिलं, जाणून घेतलं की मिझोराम या घटक राज्याची कशी निर्मिती झाली आणि त्याबाबत कोणकोणत्या समस्या तेथे उद्भवल्या, कोणकोणते आव्हानं निर्माण झाली आणि तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी कशा प्रकारे निर्णय घेऊन हे मिझोराम या राज्याला भारताचा घटक राज्य बनविला.